नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सिमेंटची जंगले वाढल्यामुळे पुणे शहराची हिरवाई धोक्यात. पुणे पालिकेच्या शाळेला 17 जून पासून सुरुवात. शालेय साहित्याच्या खरेदीसाठी DBT द्वारे रक्कम जमा. पिंपरी चिंचवड मधील चिखलीमध्ये किरकोळ कारणावरून मित्राने केला मित्राचा खून. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मसाप जीवन गौरव पुरस्कार जाहीर. आता बातम्या सविस्तराने. पुणे शहराची हिरवाई धोक्यात येत असून सिमेंटची जंगले दिवसेंदिवस वाढत चालल्याने शहराचं तापमान वाढू लागलंय. याला कारणीभूत आहे ती पालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग. शहराचं तापमान वाढण्यास इतरही अनेक कारणे जरी असली तरी शहरा झाडांची कत्तल होणं ही तितकीच गंभीर बाब आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची फसवणूक करून पालिकेतील अधिकारी काही खटले कमकुवत करून यातून अवैध झाडे तोडणाऱ्यांना अभय दिलं जात आहे. याबद्दल करवीनगर येथील सुशील घाटे यांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने आतापर्यंत 400 खटले दाखल केलेत. यातील काहींना शिक्षा झाली पण काहींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबद्दल सुशील घाटे यांनी मुख्य सचिवांकडे पाठपुरावा सुरू केला असून यामध्ये तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता सचिवांकडे करणार आहेत. मी राहत असलेल्या कर्वेनगरमधल्या सोसायटीमध्ये शेजारच्या सोसायटीतली झाडे तोडण्यात आली. झाडे तोडताना जनरली वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेऊन तोडली जातात. त्याप्रमाणे ती परवानगी घेऊन तोडली, परंतु फांद्या तोडायच्या असताना सदर झाडे एकदम उघडी बोडकी करण्यात आली. म्हणून माझ्या मिसेसनी महापालिकेत याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर महापालिकेकडे सतत पाठपुरावा करूनही कोणतीही ॲक्शन न झाल्यामुळे मी स्वतः वृक्ष अधिकाऱ्यांच्या मागे लागून पंचनामा होईल हे पाहिले, खटला दाखल केला. परंतु असे कित्येक खटले महापालिका कोर्टात प्रलंबित आहेत आणि या खटल्यांमध्ये महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे आणि व्यवस्थित सादरीकरण न झाल्यामुळे या साधारण अंदाजे 450 खटले, आता हे 450 खटले ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये एका प्रकरणामध्ये मिळालेली माहिती आहे. पुणे पालिकेच्या शाळा येत्या 17 जून पासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना खात्यावर शालेय साहित्याच्या खरेदीसाठी DBT द्वारे रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम 30 जून पर्यंत जमा होईल अशी माहिती शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली आहे. पालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये 94,400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालवाडीपासून 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या आणि अन्य शालेय साहित्य घेता यावं याकरता पालिकेने 2 वर्षापासून थेट पालकांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी पालिका निविदा मागून शालेय साहित्याचं वाटप करत होती, परंतु आता आर्थिक गैरव्यवहार आणि साहित्याचा दर्जा याविषयी शंका उपस्थित होऊ लागल्याने DBT करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमधील चिखली येथे किरकोळ कारणावरून मित्राने मित्राच्या डोक्यात दगडाने मारहाण करून खून केलाय. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडलाय. 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सनी आणि सोन्या दोघे मित्र होते. बुधवारी मध्यरात्री दोघे दारू पिऊन येत होते. यावेळी दोघांमध्ये भांडण झालं. त्यावेळी सोन्याने दगडाने ठेचून सनीचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर सोन्या पळून गेला. गुरुवारी सकाळी चिखली पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथके रवाना झाली आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला सध्या ताब्यात घेण्यात आलाय. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मसाप जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना देण्यात आलाय. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 113वा वर्धापन दिन 27 मे रोजी साजरा होत आहे. या वर्धापन दिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे होणार आहे. तसेच हे पुरस्कार सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद जोशी यांनी दिली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कार्यातून वाढवणाऱ्या व्यक्तीस मसाप जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिलीप माजगावकर यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय गेली 40 वर्ष मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत नेहा मस्तील यांची डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय 2 कार्यकर्ता पुरस्कार आहे. या कार्यकर्ता पुरस्कारामध्ये रत्नाकर कुलकर्णी जे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पूर्वी कोषाध्यक्ष होते, प्रमुख कार्य होते, विविध पदांवर त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली, महामंडळावरही होते, असं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या त्यांनी देणगी दिली, त्यांच्या पत्नींनी देणगी दिली अनुराधा कुलकर्णींनी, की एक आमच्या कार्यकारिणीमधला सदस्य आहे
त्याला देण्यात यावं. तर त्याच्यासाठी मसाप कार्यकर्ता पुरस्कार हा रावसाहेब पवार सासवड शाखेचे जे ज्येष्ठ सभासद आहेत त्यांना यंदा प्रदान करण्यात येणार आहे. आणि दुसरा पुरस्कार आहे तो शाखेमधल्या एका कार्यकर्त्याला देण्यात येतो. तर अहमदनगरच्या सावेडी उपनगर शाखेमधले आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. जहांगीर हॉस्पिटलमधील एका महिला रुग्णाच्या सुपात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने जहांगीर हॉस्पिटलला 1,00,000 रुपयाचा दंड ठोठावलाय. तसेच हॉस्पिटलमधील कॅन्टीनची तपासणी केल्यानंतर आढळून आलेल्या त्रुटी पूर्ततेचा अहवाल सादर करण्यासाठी नोटीससुद्धा बजावली आहे. हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुपात कापसाचे बोळे आढळल्याप्रकरणी हडपसर येथील मोहम्मदवाडीचे रहिवासी महेश सातपुते यांनी FDAकडे, हॉस्पिटल प्रशासन, पोलीस महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावेळी FDAच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीनची तपासणी केली असता त्यामध्ये अन्न पदार्थ तयार करणाऱ्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने हा दंड लावण्यात आलाय. राज्यात एकीकडे दुष्काळ परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, मात्र मावळमधील शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने सेंद्रिय कलिंगडाची पारंपरिक शेती केली आहे. मावळ परिसर इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध आहे, मात्र या मावळमधील बेबड ओहाळ गावातील घारे कुटुंब सध्या आदर्श ठरत आहे. ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने नातू संदीप घारे यांनी देखील शेतीचा वसा पुढे ठेवला आहे. वामनराव घारे यांनी शेतीमध्ये केलेल्या कामकाज आणि उत्पन्नामुळे त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देखील गौरवण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी देखील घारे कुटुंबांच्या या शेतीला भेट दिली आहे. शेती करण्याचा निर्णय नातवाने घेतला, मात्र आधुनिक पद्धतीने सेंद्रिय कलिंगडाचं उत्पादन घेऊन त्यांनी तब्बल 4,80,000 रुपये नफा मिळवलाय. अंतर सोडून त्या मल्चिंग पेपर सरी पाडून मल्चिंग पेपर वापरला, त्याच्यात ठिबक सिंचन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त शेणखत वापरून त्याच्यावरती रासायनिक खतांचा कमी वापर केलेला आहे आणि त्यामुळे फळं एकदम ताजी आणि टवटवी दिसतात, ती मार्केटमध्ये जास्ती दिवस टिकतात. आणि सेंद्रिय खत म्हणजे काय काय वापरलं इथे? निंबळी खत आणि शेणखताचा जास्ती वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे फळं जास्ती टवटवी दिसतात आणि मार्केटमध्ये त्याला मागणी जास्ती आहे. मार्केटमध्ये फळं गोड असल्यामुळं जास्ती लोक मागणी करतायत. आमच्या इथून बऱ्याच लोकांनी फळं नेली, पण ते सगळे सांगतात की फळं खूप गोड आहेत आणि अजून मागणी करतायत. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर जे फळं असतात सहसा त्याच्या त्याला इंजेक्शन देऊन वापरले जातात, लाल दिसण्यासाठी मार्केटमध्ये फळं ते इंजेक्शन देऊन वापरले जातात, त्यांना ते औषधं दिले जातात लाल कलर येण्यासाठी. आणि त्याच्यामुळे ह्या फळांचा आणि त्या फळांमध्ये चवीला भरपूर फरक आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये चांगली मागणी आमच्या फळाला, आरोग्यासाठी पण चांगले आहे. आणि लोकांनी जास्तीत जास्त शेणखताचा शेतीत वापर करावा, निंबळ खत वापरावं. सेंद्रिय कलिंगडाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला शेत जमीन नांगरून घेतली, त्यानंतर 36 ब्रॉन्स एवढं शेणखत पांगवलं गेलं. 7 फुटांचं अंतर सोडून 3 फुटांवर घातल्या गेल्या कलिंगडाच्या बियांचं रोप तयार करून लागवड करण्यात आली. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपरचा वापर केल्याने गवत जास्त वाढत नाही आणि पाण्याची बचत करण्यासाठी देखील ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येतो. श्री स्वामी सेवा भजनी मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा सामूहिक नामस्मरण सोहळा म्हणजेच ब्रह्मांड नायकाचा नामस्मरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. श्री स्वामी महाराजांची समता बंधुता, त्याचबरोबर सर्व जाती धर्मातील व्यक्तींमध्ये प्रेम निर्माण करणं, त्याचबरोबर समाजाला भूषणाभ होईल असे उपक्रम अथवा सेवा राबवावी हीच शिकवण समाजापर्यंत पोहोचवून समाजात झालेल्या नीतीमूल्यांचा रास भरून काढणे हाच यामागचा उद्देश असल्याचं यतीश रासने यांनी यावेळी स्पष्ट केलंय. काशाच्या थाळीने पायाचा मसाज करून घेण्याची क्रेज पुणेकरांमध्ये वाढली. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत निर्मिती केलेल्या यंत्रावर 10 मिनिटाच्या अवधीत पायाचा व्यवस्थित मसाज करून मिळतोय. पूर्वी घरामध्ये काशाच्या वाटीने पायाचा मसाज केला जात असे, मात्र सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जमान्यात पायाचा मसाज करण्यासाठी स्वतंत्र वेळ मिळत नाही आणि मसाज करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे वेळ असतोच असं नाही. हीच बाब लक्षात घेऊन काशाच्या थाळीने पायाचा मसाज करून मिळेल असे फलक दिसले तर आश्चर्य वाटायला नको. सदाशिव पेटिया शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तुम्हाला पायाला मसाज करून मिळेल.
तांबे आणि शिसे यांच्या मिलाफातून काशाची निर्मिती केली जाते. जयपूरमध्ये निर्माण होणारे कासे अव्वल दर्जाचे असतात आणि या काशाच्या साह्याने पायाचा मसाज केला जातो. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला विज्ञानाची जोड देत पुण्यात काशाने मसाज करण्याची पुणेकरांचे पावले वळाली आहेत. आता आपण आहोत राजस कांसे चक्र उपचार केंद्राच्या इथे. अनेक पुणेकर इथे भेट देत आहेत. मुळात ही संकल्पना काय आहे आपण जाणून घेणार आहोत. आता उन्हाळा सुरू आहे आणि प्रचंड धकाधकीच्या या युगात या जगात प्रत्येकाला थोडासा हवा असतो तो थोडासा दिलासा म्हणा किंवा थोडासा आराम हवा असतो. तर हा आराम राजस कांसे चक्र इथे भेटतो आहे. तर ही नक्कीच संकल्पना काय आहे आपण जाणून घेणार आहोत. मिहीर भिडे आपल्यासोबत आहे. मिहीरची ही मुळात संकल्पना आहे. मिहीर, हे तू कांसे चक्र उपचार केंद्र सुरू केलेस, नक्की ही संकल्पना काय आहे आणि तुला ही संकल्पना का पुण्यात घेऊन यावीशी वाटली? ओके, मी माझा मित्र आणि माझी बहीण सिंगापूरला ट्रीपसाठी गेलेलो. तर तेव्हा आम्ही एका दुकानात शॉपमध्ये अशा प्रकारचं एक छोटंसं मशीन पाहिलं ज्याच्यात आपला कासा धातूचा म्हणजे पूर्वीच्या वाटीनी घासायचे पाय आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी होती त्याचाच उपयोग करून एक मशीन बनवलेलं होतं. आणि ते बघितल्यावर आम्हाला जरा तिथं इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन मिळालं की आपण इथं पुण्यात येऊन जे आपलंच आयुर्वेदिक टेक्निक आहे जुनं ते आपण जरा आपण आपल्या पद्धतीने असेंबल करून आणि डिझाईन करून एक छान मशीन तयार करूया ज्याच्याने लोक 10 मिनटं ह्या धकाधकीच्या जीवनात कधी येऊन बसून तूप किंवा तेल गाईचं तूप किंवा खोबरेल तेल सोडून मसाज करू शकतील. आता तू बोललास की खोबरेल तेल असेल किंवा गाईचं तूप असेल, नेमका फायदा काय होतो गाईच्या तुपाने असेल किंवा खोबरेलच्या तेलाने असेल? बरं, असं आहे की आपल्या आयुर्वेदात गाईच्या तुपाने करावं हे रेकमेंड केलेलं आहे आणि तेलाचे पण फायदे आहेत, तेलाने पण मसाज छान होतो. पण तुम्ही तुपाने कराल गाईच्या तुपाने आणि आमच्याकडे गावरान गाईचं साजूक तूप असतं तर ते त्याचा फायदा जास्त होईल. तुपाचा इफेक्ट लॉंग लास्टिंग असतो, तूप आपल्या पायात छान मुरतं. पण बरं, आपण पाहतो की आता बऱ्याच ब्युटिशियन्स आहेत. ब्युटिशियन्स म्हणलं की पार्लरमध्ये जाऊन बरेच कस्टमर असतील, बरेच लोक एक रिलॅक्स फील व्हावं यासाठी पेडिक्युअर करतात की ज्या पद्धतीने हे असे आपण पाय वगैरे ठेवलेले आहेत आपण इथे कस्टमरने आपण पाहिलेले आहेत, तर त्या पद्धतीत म्हणजे थोडीशी सुधारणा करून हे थोडंसं पुढचं पाऊल म्हणायचं का? हे पुढचंच पाऊल आहे. दिस इज लाईक फ्युचर ऑफ मेडिसिन. आणि हे फक्त पॅडिक्युअर किंवा याच्यासाठी नाही तर जसं तुम्ही इथं बघाल रिफ्लेक्सोलॉजी टेक्निक आहे ज्याच्याने आपल्या शरीरातले वेगवेगळ्या अवयव जे आहेत त्यांना हा मसाज होतो की तुम्ही पायाला मसाज कराल तर संपूर्ण शरीराला मसाज झाला असं होईल आणि त्यांनी तुम्हाला रिलॅक्स नक्की वाटेल. आमच्या इथं येणाऱ्या लोकांना आत्ता उन्हाळ्यामुळे हीटचा त्रास खूप असतो तर त्यांचा हीटचा त्रास खूप कमी झालेला आहे. नंतर डोकेदुखी असते, झोप लागत नाही, या सगळ्या हे सगळे प्रॉब्लेम्स पण त्यांचे हळूहळू कमी होतात. बरं, आणि तू इथे लिहिलंस की राजस कांसे चक्र आणि फायदेसुद्धा लिहिलंस, काय फायदे नेमके होतात याचे? याचे फायदे छोट्यात छोट्यापासून म्हणजे जसं डोकेदुखी कमी होणं, झोप लागणं, याच्यापासून डायबिटीज, शुगर या गोष्टी पण कमी होणं असे आहेत की बुद्ध्यांक वाढतो किंवा मग आपल्या व्हेरिकोव्हेन्सचा त्रास कमी होतो. कारण हे कसं आहे, तुम्ही 7 दिवस कराल, 1-5 दिवस कराल तर तुम्हाला त्याचं म्हणजे कसं आहे, उष्णता कमी होईल, रात्रीची झोप चांगली लागेल, हे छोटे छोटे फायदे नक्की दिसून येतील. आणि तुम्ही जितका जास्त काळ कराल, दीर्घ काळ कराल, तसे फायदे जास्त दिसत जातील. आणि तू इथे मी वाचलं मगाशी की 7 दिवसाच्या उपचारानंतर 1 दिवस फ्री, मग हे काय म्हणजे तुमची ऑफर आहे का? हो, आम्ही लोकांना यायला आवडावं, एनकरेज करावं की लोकांनी येऊन मसाज करून घ्यावा, त्यांना पण बघायला मिळावं की आपल्याला किती फायदा होतोय. म्हणून आम्ही एक आमची सबस्क्रिप्शन सर्व्हिससारखी सुरू केली आहे की तुम्ही 7 दिवसाचं कूपन घेतलं तेलाचं किंवा तुपाचं की तुम्हाला 1 दिवसाचा सेशन फ्री, 15 दिवसाचं तसं घेतलं तर 3 दिवसाचं फ्री. आता आपण जाणून घेतली ही मुळात राजस कांसे चक्र ही नेमकी उपचार जे केंद्र आहे तर नक्की इथे काय फायदे होतात. पण आपण स्वतः इथे जे मसाज करून घ्यायला आले त्या कस्टमर्सलाच विचारलं तर वावगं वाटणार नाही. सर, तुम्ही इथे मसाज करून घेताय, कसं वाटतंय? खरं तर काशाच्या वाटीचा फायदा होतो, परंतु अशा प्रकारे 10 मिनटं एका जागेवरती बसून जे रिलॅक्स भेटतं किंवा जो मला आता उष्णतेचा त्रास आहे, मी चांबड्याच्या चपल्याशिवाय चप्पल वापरू शकत नाही, पण इथून मी बाहेर पडल्याच्या नंतर किमान त्या दिवसापर्यंत तरी मला रिलॅक्स वाटतं आणि डोळ्यावरचा ताण किंवा शांतता भेटते मला या सगळ्या याच्यामध्ये. रात्रीची झोप शांत येते आणि एक छोटं मेडिटेशनसुद्धा याच्यामुळे होतं असं मला वाटतं. बरं, किती दिवसांपासून बरं हा तुम्ही मसाज करून घेताय? मी 15 दिवसापासून येतोय. तर तुम्हाला असं खरंच ते जाणवते की तुमचं ते बाकीच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होत आहेत? हो, नक्कीच. त्याकरता त्यांनी ते मगाशी जे कूपनची स्कीम सांगितली त्याच्यात मी पहिल्यांदा कूपन काढलेले. हो का?
आपण पाहिले की राजस कांस्य चक्र इथे अनेक लोक भेट देत आहेत, कारण बऱ्याच ज्या समस्या असतात, निद्रानाशेचा असेल किंवा रक्ताभिसरणचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ते अशा अनेक समस्यांवर एक उपाय म्हणजे राजस कांस्य चक्र आहे. ते अनेक पुणेकर भेट देत आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमाणूस पुणे. शास्त्रीय नृत्य आणि शास्त्रीय गायन यांचा मनोहारी मिलाफ असणारा नुपूरनाद महोत्सव 25 मे रोजी कोथरूड येथील डॉक्टर शामराव कलमाडी प्रशाळेतील शकुंतला शेट्टी सभागृह येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना आणि बंगलोरच्या अभिनेत्री रुक्मिणी विजय कुमार यांचे बहुचर्चित अभियंताईकल नृत्यनाट्य आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित संजीव अभेंकर यांचे सुरेल गायन असून नुपूरनाद आणि श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले अशी माहिती डॉक्टर स्वाती दैठणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बॉईज बकेट लिस्ट आणि आता आगामी चित्रपट टकाटक फिल्म रितिका श्रोत्री हिच्या सिने कारकिर्दीविषयी आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी तन्मयी मेंद्रे यांनी. बॉईज बकेट लिस्ट आणि गुंततार हृदय हे यांसारख्या सिरियल आणि चित्रपटातनं प्रेक्षकांच्या समोर आलेली आणि त्यांच्या पसंतीस पडलेली रितिका श्रोत्री, तिच्याशी आज आपण तिच्या सिने कारकिर्दीविषयी बातचीत करणार आहोत. नमस्कार रितिका. नमस्कार. मला तुला विचारायचं आहे की तू या क्षेत्राकडे कशी वळालीस? मी लहानपणापासून नाटकांमध्ये वगैरे कामं करायचे आणि मग मी माझी पहिली सिरियल 5वीत असताना केली होती, गुंततार हृदय आहे मृणाल ताईबरोबर, आणि मग तेव्हापासून जी सुरुवात झाली ती झालीच. येस. आणि तू अनेक चित्रपट केलेस, तर कोणते चित्रपट केलेस आणि त्याचे तुझे अनुभव कसे होते ते तुझ्या दिनमानच्या मंचावर शेअर करायला आवडतील का? मी माझा पहिला चित्रपट केला होता तो म्हणजे स्लॅम बुक, म्हणजे पहिला असा लीड रोल असलेला चित्रपट केला होता आणि त्याचं शूट आम्ही पूर्ण औरंगाबादमध्ये केलं होतं आणि एक महिना औरंगाबाद आणि वेगळंच शहर, आणि तेव्हा माझी 10वीची परीक्षा जवळ आली होती आणि काही ऑप्शन नव्हता कारण त्याच वेळेस काहीतरी शूट करावं लागणार होतं, म्हणून आम्ही असं काहीतरी डिसेंबर का नोव्हेंबर महिन्यात पूर्ण शूट केलं होतं आणि मग मी घरी येऊन अभ्यास करून परीक्षा दिली होती. आणि तुझा माधुरी दीक्षित बरोबरचा बकेट लिस्टचा अनुभव कसा होता, त्याविषयी काय सांगशील? मला आधी माहितीच नव्हतं की माधुरी दीक्षित त्या फिल्ममध्ये असणार आहे, म्हणजे जेव्हा आमचं सगळं फायनल झालं त्याच्यानंतर मला तेजसदादांनी म्हणजे आमच्या डिरेक्टरनी सांगितलं की तू माधुरी दीक्षितच्या मुलीचा रोल प्ले करणारस, तेव्हा मला म्हणजे काय तू मजा करतोस असं झालं होतं. म्हणजे मला कल्पनाच नव्हती की माधुरी दीक्षित कुठला तरी मराठी चित्रपट करते आणि त्यात मी तिच्या मुलीची भूमिका निभावणार आहे, म्हणजे खूपच काय म्हणूयात भारी गोष्ट होती माझ्यासाठी आणि अनुभव तर खूपच सुंदर होता आणि त्यांनी आम्हाला खूप समजून घेतलं आणि आम्ही खूप गप्पा मारायचो कारण त्यांची मुलं पण साधारण माझ्या वयाची आहेत ना, त्यामुळे त्या अभ्यासाबद्दल आणि मी अजून काय काय करते, मी डान्ससुद्धा करते, मी भरतनाट्यममध्ये विशारद आहे आणि त्या कथ्थक करतात, त्यामुळे आम्ही असं सेटवरती काही नसताना बऱ्याच वेळ गप्पा मारायचो आणि फक्त माधुरीलाच नाही तर सुमितदादा होता त्याच्यामध्ये. येस. असं मी सगळेच आमची पूर्ण फॅमिलीच आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला त्या सेटवरती आणि खूप असं घरगुती वातावरण होतं, कुठेच असं वाटलं नाही की माधुरी दीक्षित बरोबर काम करतो आहे आम्ही. म्हणजे सुरुवातीला थोडंसं असं टेन्शन आलं होतं पण नंतर काही उरलं नाही, म्हणजे पहिल्या सीननंतर सगळं एकदम सॉर्ट झालं होतं. येस. आणि तू भरतनाट्यम म्हणजे नृत्य आणि अभिनय याची सांगड कशी घालतेस किंवा कसा तो ताळमेळ बसवतेस आणि तुला त्याचा अभिनयाच्या मध्ये कितपत उपयोग होतो नृत्याचा? आता भरतनाट्यमचा अर्थच आहे भाव, राग आणि ताल, त्यामुळे सुरुवातच भावांपासून होते, त्यामुळे अभिनय खूप महत्त्वाचा भाग आहे भरतनाट्यम या नृत्याचा, त्यामुळे अभिनयाचा उपयोग भरतनाट्यममध्ये पण होतो आणि डान्समुळे थोडीफार ग्रेस येते अंगात असं म्हणू शकतो आपण, आणि म्हणजे शिकलेल्या गोष्टी कधीच वाया नाही ना जात, तसं झालंय. ग्रेसवरनं आठवलं की बॉईज, तर बॉईजचा अनुभव कसा होता, म्हणजे तू ठरवलं होतंस की हा पिक्चर करायचा, ऑडिशन दिलीस का, एक्झॅक्टली काय झालं होतं काय सांगशील? आमचा स्लॅम बुकचा जो रायटर होता ऋषिकेश कोळी दादा, तर त्यांनी मला बोलवलं होतं ह्या फिल्मसाठी आणि सुरुवातीला त्यांना अशी फॉरेन मुलगी पाहिजे होती ना, कारण फॉरेन म्हणजे तिथे राहणारी आणि तशी स्टायलिश वगैरे मुलगी पाहिजे होती आणि मी खूप अशी पंजाबी ड्रेस घालून वगैरे गेले होते त्यांच्यासमोर 2 वेण्या घालून, कारण तेव्हा मी शाळेत होते ना,
तर तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे हे म्हणजे नक्की सूट होईल का. मग मी एक सीन केला, त्याच्यामध्ये मी त्या फिल्ममध्ये जशी बोलली आहे त्या प्रकारे बोलले होते, आणि मग त्यांना खात्री पटली आणि मग आम्ही लुकवरती काम केलं. मग ते मला सांगत होते की केस काप. मग मी म्हटलं नाही केस नाही कापायचं, माझे केस खूप मोठे आहेत आणि मला खूप आवडतात. म्हणून मग ते म्हणाले मग आपण विग लावूयात मग असं करून. आणि पार्थ माझा खूप चांगला मित्र आहे आणि या फिल्ममुळे सुमंत आणि प्रतीक पण खूप चांगले मित्र झाले. आणि विशाल दादा म्हणजे आमचा डिरेक्टर, आम्ही खूप म्हणजे बॉईजला तर आम्ही फक्त मजा करायचो, म्हणजे गाणी असो आमचे सीन्स असो सगळे सीन्स एकतर भन्नाट असायचे आणि इतर मुलं मुली पण असायचे, त्यामुळे खूप मजा यायची. आणि हां असा असा अनुभव होता बॉईजचा. आणि त्यात तू स्पेशली बेली डान्स केलायस, तर बॅले केलायस, तर त्या बॅलेविषयी काय सांगशील की त्याच्यासाठी तुला काही वेगळं ट्रेनिंग देण्यात आलं होतं का फॉरेनचे प्रशिक्षक आले होते? आमचे जे कोरिओग्राफर होते त्यांनीच मला आदल्या दिवशी शिकवलं होतं. तेव्हा त्यांना शिकवत असताना असं वाटलं होतं की काय बॅले आहे नवीन डान्स आहे आणि मी भरतनाट्यम करायचं आहे. मी केलं असं ट्राय आणि ते त्यांना खूपच आवडलं. मी विचारलं असं कसं आलं तुला, तर मी लॅटिनसुद्धा शिकली आहे, लॅटिन आणि सालसा, त्यामुळे ते थोडंसं म्हणजे सिमिलर नसतं अगदी पण कुठेतरी सिमिलॅरिटी असते, त्यामुळे ते असं आदल्या दिवशीच जमलं, त्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी शूट करून टाकलं. आणि तो छोटासाच पीस होता पण छान मजा आली मला तो पीस पूर्ण शूट करताना. आणि एक महत्त्वाचा प्रश्न की तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, त्याविषयी काय सांगशील? आगामी प्रोजेक्ट्सबद्दल एकतर टकाटक नावाची माझी फिल्म रिलीज होणार आहे 28 जूनला, तर तुम्ही सगळ्यांनी ती आवर्जून बघा. आणि त्याचबरोबर मी एक हिंदी आणि इंग्लिश प्ले करते आहे जो सोलो आहे 1 तास 10 मिनिटांचा, इंग्लिश आणि हिंदी आहे, लाईट कॅचर म्हणून, तर त्याचेसुद्धा प्रयोग आम्ही सुरू करणार आहोत, तर ते प्रयोग बघायलासुद्धा नक्की या. टकाटकच्या तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील, कारण त्याचा ट्रेलर आत्ताच लॉन्च झालेला आहे आणि तुझी काहीतरी हटके भूमिका आहे त्यामध्ये प्रथमेश परबबरोबर, तर त्याविषयी काय सांगशील? मी जेव्हा सुरुवात केली होती अभिनय करायला तेव्हा सुरुवातीला एकदम लहानपणीच सुरुवात केली होती, त्यामुळे मला फार काही कळायचं नाही, पण मला अशा वेगवेगळ्या भूमिका करायला आवडायचं. त्यामुळे जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली म्हणजे स्लॅमबुकपासून, तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपण जेवढं जमेल तेवढं वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी ट्राय करून बघायचं. म्हणजे आता बॉईजमध्ये मी खूप स्टायलिश आणि इंग्लिश स्पीकिंग मुलीचा रोल केला होता, बकेट लिस्टमध्ये मी अशा मुलीचा रोल केला होता जी खूप रिबेलियस आहे, जी आईला जिला आईचं महत्त्व एवढं माहिती नाही आहे किंवा ती आईला खूप गृहीत धरते. तर ह्या फिल्ममध्ये टकाटकमध्ये मी एका गावठी मुलीचा रोल केला आहे आणि गावठी म्हणजे सुद्धा तिचं शहर असतं कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे ती अशा अटेन्शन सीकिंग मुली असतात ना की ज्यांना फार कॉन्फिडन्स नसतो स्वतःवर पण त्यांना लोकांना दाखवायचं असतं की बघा माझ्याकडे, अशी ती मुलगी आहे. त्याच्यामुळे हा रोल तर फारच खरंच फारच चॅलेंजिंग होता, स्पेशली ती भाषा वगैरे. तर आम्ही मी आणि प्रथमेशने मिळून त्याच्यावर खूप काम केलं होतं आमच्या रायटरबरोबर संजय दादाबरोबर. आणि मी आत्तापर्यंत जे कुठले रोल्स केले आहेत त्याच्यापेक्षा हा रोल नक्कीच खूप खूप वेगळा आहे, हा सिनेमा पण त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. पण मला वाटतं नवीन काहीतरी एकदा तरी ट्राय करून बघावं आणि 28 जूनला तुम्ही बघाल माझी भूमिका, तर मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. धन्यवाद रितिका तू इथे आलीस त्याबद्दल. चित्रपट किंवा नाटक कुठलंही क्षेत्र असलं तरी त्यामध्ये गायन वादन नृत्य ह्यांना जसं संगीत असं म्हटलं जातं तसंच नाट्य अभिनय यालाही तितकंच आयुष्यामध्ये महत्त्व आहे. आणि टकाटक ह्या चित्रपटातनं वेगळी भूमिका सगळ्यांसमोर आणणारी रितिका श्रोत्री हिच्याशी आज आपण बातचीत केली. कॅमेरामन विवेक भालेराव यांच्यासह तन्मयी मेंधळे, दिनमान न्यूज, पुणे. जागतिक कीर्तीचे उद्योगपती दुबई स्थित असलेले अल आदिल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांची 19 मेला शाहू कला मंदिरात प्रकट मुलाखत होणार आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अनेक उद्योजक महाराष्ट्रात घडले आहेत, त्यापैकीच एक उद्योजक म्हणजे डॉक्टर दातार. डॉक्टर दातार यांनी 35 वर्षात आपल्या व्यवसायाचा आखाती देशात जम बसवला आहे. या डॉक्टर दातारांशी तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची आणि उद्योजकतेविषयी प्रश्न विचारण्याची संधी 19 मेला शाहू कला मंदिरामध्ये सायंकाळी 6 वाजता मिळणार आहे. मुंबई ते दुबई
या माझ्या संघर्षपूर्ण प्रवासाबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. प्रत्यक्षात माझा व्यवसाय मी कशा प्रकारे वाढवला, व्यवसाय करताना मला आलेल्या अडचणी मी कशी मात केली याची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. उद्योगाविषयी तुमच्या मनातले प्रश्न देखील तुम्हाला विचारू शकता. या माझ्या प्रवासातून नवीन उद्योजकांना नक्कीच एक प्रेरणा मिळेल अशी मला आशा आहे. तेव्हा भेटूया येत्या रविवारी 19 मेला संध्याकाळी 6 वाजता शाहू कला मंदिर सातारा येथे. पुण्यातील महत्वाच्या गणपतीपैकी एक अशी ओळख असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त या सोहळ्याचं खास आयोजन करण्यात आलंय. राज्यभरात पसरलेल्या दुष्काळाचं सावट दूर होऊ दे, पाण्याचं दुर्भिक्ष कमी होऊ दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवावेत यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. अक्कलकोट येथे स्थानिक असणारे वकील रवींद्र खैराटे यांनी गणपतीला 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे या सोहळ्याचं आयोजन शनिवारी सूर्योदयाच्या वेळी सकाळी 6 वाजेपासून करण्यात आलं. या सोहळ्यापूर्वी पहाटे 5 मिनिटांनी गणेश जन्म सोहळा पार पडला. भक्तांची गर्दी होईल आणि या गर्दीमुळे सर्व आरण कार्यक्रमाचा आस्वाद घेतील, श्रींचं दर्शन घेतील. आपणही सगळेजण या श्रींचं दर्शन घ्या आणि बाप्पाला साकडं घाला. बाबा ही जी दुष्काळाची स्थिती आहे ती लवकर जाऊ दे, लवकरच पावसाचं आगमन होऊ दे आणि ही पृथ्वी तिच्यावर पडलेलं जे संकट आहे, सावट आहे दुष्काळाचं, ते दूर होऊ दे. आपण सगळे मिळून त्याची प्रार्थना करूया. मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने अध्यादेश काढला असून तो पास होण्याकरता सरकारला काहीसा वेळ दिला पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांनीही संयम राखला पाहिजे असं मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात येत्या 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक सोहळा होणार असून त्याच्या तयारीबाबत संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिवाजीनगर येथे पार पडली आहे. यावेळी संयोजिता राजेही उपस्थित होत्या. मराठा आरक्षणाबाबत सध्या जो काही गोंधळ सुरू झाला आहे तरी सरकारने मराठा आरक्षणाचा अत्यादेश काढला आहे. याबाबतीत विद्यार्थ्यांनी काही संयम बाळगून सरकारला वेळ दिला पाहिजे, जर अत्यादेश काढल्यानंतर तो मंजूर होण्यासही वेळ लागणार नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान दक्षिण भारतात जे विविध धाडशी खेळ खेळले जातात त्याचे जतन केले पाहिजेत. त्याच अनुषंगाने राज्यातील जे मर्दानी खेळ आहेत ती परंपरा जपण्याचा दुर्ग संवर्धन समितीचा प्रयत्न असून याबाबत राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान मर्दानी खेळ खेळणाऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे. 6 जूनला राज्याभिषेक सोहळा आहे शिवाजी महाराजांचा आणि आम्ही दरवर्षी आमचा प्रयत्न आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला पाहिजे, हा लोकोत्सव व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. मला आपल्या आनंदाने सांगायचं आहे की आम्ही 10-12 वर्षाच्या अगोदर ज्यावेळी हा सोहळा आम्ही सुरू केला त्यावेळी 1,000 ते 2,000 लोक होते किंवा शिवभक्त होते. आज आनंदाची बाब ही आहे की 6 ते 7 लाख लोक या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येतात. आपल्याला कल्पना असेल की पूर्वी नुसतं पश्चिम महाराष्ट्रातलं शिवभक्त याचे, आज मराठवाडा, खानदेश, विदर्भ या सगळ्या 4 प्रांतातून आणि कोकणातून हे सगळे लोक तिथे येतात. दुसरा विषय महत्त्वाचा मी हाती घेतलेला आहे तो म्हणजे युद्ध कला जी आहे शिवाजी महाराजांची, म्हणजे ते आज आपण त्याला मर्दानी खेळ म्हणतो, मार्शल आर्ट्स म्हणतो. तर केरळसारख्या किंवा तामिळनाडूसारख्या तिथं मार्शल आर्ट्स जपले जातात, आपल्याकडे सुद्धा जपले जातात पण त्याला काय सिस्टम नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजही मर्दानी खेळ खेळला जातो पण दुर्दैवाने जो खानदेशमध्ये पूर्वी खेळायला जायचा, मराठवाड्यामध्ये खेळायला जायचा, तो आज तो कमी व्हायला लागलं आहे, नामशेष व्हायला लागलं आहे. त्याचं जर पुनर्जीवन होण्याच्या दृष्टिकोनात तो माझा प्रयत्न आहे. म्हणून मी सगळ्या या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो की जिथं जिथं हा मर्दानी खेळ खेळला जातो, जिथं जिथं हे वस्ताद आहेत जे 60 वर्षाच्या पुढे आहेत किंबहुना 50 वर्षाच्या पुढे आहेत, ह्यांनीसुद्धा आमच्याकडे जर त्यांनी नोंदणी केली या सगळ्यांना आपण त्यांना संधी देऊया रायगडवर, जेणेकरून ह्याचं पुनर्जीवन हे कसं करता येईल आणि रायगडसारखा प्लॅटफॉर्म आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसारखा दिवस हा आपल्याला केव्हा मिळणार आहे. म्हणून ह्यावर्षीची संकल्पना ही माझी आहे की ह्या 2 गोष्टी समोर आणणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सिमेंटची जंगले वाढल्यामुळे पुणे शहराची हिरवाई धोक्यात. पुणे पालिकेच्या शाळेला 17 जूनपासून सुरुवात. शालेय साहित्याच्या खरेदीसाठी DBT द्वारे रक्कम जमा. पिंपरी चिंचवडमधील चिखलीमध्ये किरकोळ कारणावरून मित्राने केला मित्राचा खून.
आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मसाप जीवन गौरव पुरस्कार जाहीर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.